भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशाच्या तालुका अध्यक्ष पदासाठी तालुक्यातील कानूर पठार येथील सचिन दशरथ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये शासन आणि प्रशासनातील भ्रष्टाचार हटवण्यासाठी भ्रष्टाचाराविरोधी जन आक्रोश ही संघटना नेहमीच कार्यरत असते. सचिन दुबे यांची या पदावर निवड झाल्याने संघटनेला बळ मिळेल असा विश्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी व्यक्त केला. श्री बालाजी सीड्स या बी बियाणे विकणाऱ्या कंपनीने पारने तालुक्यातील गंगाधर मारुती पठारे येथील एका शेतकऱ्याला बोगस बियाणे विकत शेतकऱ्याची भ्रष्टाचाराविरोधी जन आक्रोश संघटनेची स्थापना सचिन ठुबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि तालुका अध्यक्षपदी सचिन ठुबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, तालुका उपाध्यक्ष सुनील म्हस्के, भानुदास साळवे, उमेश गायकवाड, विठ्ठलराव मोरे, दत्तात्रय दिवटे, बबन रोखले, शरद बाळासाहेब पवार, ऋषिकेश गंधाडे, विनोद कापडे, विश्वनाथ येवले, संजय पाचूरकर, राहुल कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रघुनाथ आंबेडकर म्हणाले की या संघटनेचे तालुक्यात सचिन ठुबे यांनी ही रोपटे लावलेले असून याचा मोठा वटवृक्ष होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. पारनेर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार जनाक्रोश संघटनेची स्थापना माननीय सचिनदादा ठुबे तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज होत आहे. तसेच पारनेर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार जनाक्रोश संघटना या संघटनेचं काम आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर आज आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच रघुनाथजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या पारने तालुक्यामध्ये ही संघटनेचं रोपटं पोहोचवण्याचं काम करणार आहे. तसेच आज आम्ही आमच्या संघटनेचे 10 पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे. त्यामध्ये 5 तालुका उपाध्यक्ष आणि बाकी काही 10 असे 5 कार्यकर्ते मिळून आम्ही सर्व नियुक्तीपत्र आज त्यांना दिलेलं आहे. माझ्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भारत सरकार मान्यताप्राप्त आणि माननीय भाऊसाहेब कांबळे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाखाली आम्ही एक युनिट पारनेरमध्ये उभं केलेलं आहे. खरं तर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश हे महाराष्ट्रभर जवळजवळ 5 ते 6 हजार कार्यकर्ते आणि महिला भगिनी ॲक्टिव्ह आहेत. आज तळागाळातील माणसांवर होणारा अन्याय आणि अत्याचार याकरता हे एक छोटंसं रोपटं पारनेर तालुक्यामध्ये माननीय सचिनदादा ठुबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही रोवलेलं आहे आणि हे युनिट आज जरी छोटं वाटत असलं तर भविष्यात याचं वटवृक्ष होईल याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.